ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील वावंजे येथील घरातून निघून गेलेले साठ वर्षीय याकूब युनिस खान यांची दुचाकी पालेखुर्दजवळील तलावात सापडून आली आहे पनवेल तालुका पोलीस त्यांचा तपास करत आहेत याकूब युनिस खान हे सव्वीस ऑक्टोबर रोजी चारच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले आहेत त्यांची उंची पाच फूट केस काळे पांढरे अर्धवट टक्कल पडलेले आहेत त्यांनी अंगात गुलाबी रंगाचा फुल वाह्यांचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ते हरवले असल्याची तक्रार करण्यात आली आहे आज अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तलावात त्यांची दुचाकी सापडून आली पोलिसांनी परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडून आले नाहीत वावंजे येथील याकूब युनिस खान हे कोणाला दिसल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे